आपल्यालाच एक ब्रेकिंग बातमी समोर येते. सामना अग्रलेखातून शिवसेना भाजपावर टीका केली गेली आहे. डबक्यातला बेडूक हा पावसाळा पुरताच असतो असं सामना अग्रलेखातून म्हटलंय. डबकी सुकली की बेडूकही नष्ट होतील असं सुद्धा सामनातून म्हटलंय. जाहिरातीचं साईड इफेक्ट्स झाले आणि फडणवीसांची प्रकृती बिघडली असा सुद्धा टोला सामना अग्रलेखातून लगावलाय. नवी जाहिरात देऊनही भाजपाची कानदुखी बरी व्हायला तयार नाही असाही टोला लगावलाय. कधी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे पालक बनलेले फडणवीस पालघरमध्ये मात्र स्वतंत्र गाडीतून गेले. कानदुखी ते गाडी दुखी असा हा प्रवास आहे असा घणाघात सामना अग्रलेखातून केला गेलाय. तर सामना अग्रलेखातून शिवसेना भाजपावर टीका केली गेली आहे. सामना अग्रलेखातून शिवसेना या शिवसेनेने केलेल्या जाहिरातीवर टीका केली गेली आहे. तसेच जाहिरात दुरुस्त झाली पण फडणवीसांचं कान दुरुस्त होण्याची चिन्ह नाहीत असंही म्हटलंय. दरम्यान सामना अग्रलेखातून शिवसेना भाजपावर आणखी काय टीका केली आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. डबक्यातला बेडूक पावसाळ्यापुरताच असतो असं सामनातून म्हटलंय. डबकी सुकली की बेडू काही नष्ट होतील असंही म्हटलंय. जाहिरातीचे साईड इफेक्ट्स झाले आणि फडणवीसांची प्रकृती बिघडली असाही टोला सामनातून लगावलाय. नवी जाहिरात देऊनही भाजपाची कानदुखी बरी व्हायला तयार नाही. कधी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे पालक बनलेले फडणवीस पालघरमध्ये मात्र स्वतंत्र गाडीतून गेले. कानदुखी ते गाडी दुखी असा हा प्रवास आहे असंही सामनातून म्हटलंय. जाहिरात दुरुस्त झाली पण फडणवीसांचा कान हा दुरुस्त होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. 20-25 कोटी रुपये खर्च करणारा हा अज्ञात हितचिंतक कोण असाही सवाल सामना अग्रलेखातून विचारलाय. EOW अज्ञात हितचिंतकाचा हा काळा व्यवहार त्वरित शोधून काढावा असंही म्हटलंय. काळा व्यवहार त्वरित शोधून त्याची खबर गृहमंत्र्यांना द्यावी असे अनेक सवाल सामना अग्रलेखातून विचारले गेले. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.